नमस्कार, मी सर पवित्र संतोष सुतार, तुम्ही पाहता सर पवित्र संतोष सुतार यूट्यूब चॅनल। आता आमचे मित्र नवाज शेख यांनी फोन केला होता, त्यांच्या शेतात शेततळ्यात पाणी करत असताना त्यांना शेततळ्यात साप आढळून आलेला आहे। सापांना आता आम्ही कसा पकडतो आणि निसर्गसाने सोडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता। मासा खाय आपल्या तळ्यात कसं होते त्या दिवशी। आमचे मित्र संतोष रंधवे प्रयत्न करतात त्याला पकडण्याचा। तुझा चिलात थांब धरतो तु तुला वाटलंस तर कांडलंय सगळं मान्यार चला सांगते। अति विषारी मान्यार आहे, इंग्लिशमध्ये कॉमन करेत आणि मराठीत मान्यार जातीचा साप आहे। हा नागापेक्षा 4 ते 5 पट अति विषारी साप आहे। त्याला आम्ही आता पकडलेला आहे आणि भरणीत भरत आहे। नाही नाही जात नाही ती आज राहुल नाही जात। अरे नागच आहे आणि नागच पिल्लो आहे आणि पकडलेला आहे। नागा होय पाहिजे ठीक आहे का? नागा ठीक होय पाहिजे म्हणलं ठीक होय पाहिजे। एक गावलेला आहे आता दोन्ही एकाच सोडतो का सर? पिशव्या नाही पिशव्या ना काय तर पिशवी कशी आणतो? हा ना लाकडा ना एक लाकडा ना जा लाकूड कशाला सण त्या उचलून घेऊ उचलून तसं करून उचलून घेऊ चल दोन मिशन सक्सेस झाले। मग काय तर नाग बी सापले आले आणि भारतातला दुसरा 4 विषारी सापैकी असा नाग नाग सुद्धाच पकडला आहे। आणि पहिला सापडला मान्यार दुसरा नाग। इथं जा सांगतो ये खाली खाली हे प्रयत्न फसलेला आहे। संतून प्रयत्न केला होता आणि धामन उडी मारून इकडे आलेला आहे। आणि धामन जाते साप आहे पाण्यात बुडून बसलेला आहे। चालू आहे प्रयत्न पकडण्याचा। फुल साईज 5 ते 6 फूट लांबी असेल। शांत पाण्यात बसलेला आहे। तुपाला मी उड्या आणतोय दमन हे नीट जा फिट सांगत्या अगदी इतकं बेकार फिट जर त्याला सुटलं ना पाहिजे। आणि धामण जात्या सापाला पकडल्या संतोष रंधवे यांनी धन्यवाद। चल त्या बसली चावायला लागली मग चिल्ल्यामुळं अंग फुगून चावण्याचा प्रयत्न करत आहे। इता बाला बाल चलते हाय हाय 5 मिनिट तुडा टाकाय लागली राव चुलोय बाबा तू खाली पडशील किती फुट आहे काय
सात फूट आहे, सात फूट ते बेंड आलंय ना तिथं मध्ये. लय चला काय दिस भरणीत बी आणलं हिरा इथली जायती सगळी साप. भारता प्रमुख चार वर्षाचा पैकी असला मान्यार, दुसरा नाग आणि आता तिसरा दहमन. सहा फूट फुलसा दहमन तीन साप पकडलेला आहेत. आता जर शेख वस्ते पेनूर येथे नवाज शेख यांच्या शेता शेततळ्यामध्ये पकडलेले तीन साप, एक भारतात प्रमुख चार विषय सापापैकी एक असणारा, इंग्लिशमध्ये कॉमन करेत आणि मराठीत मन्यार जातीचा साप, आणि दुसरा भारतात प्रमुख चार विषय सापापैकी एक असणारा, इंग्लिशमध्ये इंडियन प्रॅक्टिकल कॉबरा आणि मराठीत नाग जातीचा साप, आणि तिसरा इंडियन रॅटस्नेक असं म्हटलं जातं, दहमन जातीय साप या पिशवीमध्ये आहे. आणि हे तीन साप शेततळा आताच पकडून आलेले आहेत. आम्ही निसर्गा सानिध्यात सोडण्यासाठी आलेलो आहे. आमचे व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धरतो सांगता रे काय करत नाही सांगते, धरतो म्हणलं तर लवकर दिसते कसं लवकर. पहिला मन्यार जाते साप, त्याला आम्ही निसर्गासाने सोडलेला आहे. त्याला जाऊ ती हळूहळू चाललेला आहे निसर्गासाण्यात. सुंदर असा फणा काढून बघत आहे. त्याच्या जेव्हा भीती वाटल्यामुळे तो फणा काढून पाहत आहे आणि मोठा फणा काढून समोरच्याला भीती जाणवण्याचा प्रयत्न करतो. मग मी माझ्यापासून तुमच्या जेव्हा धोका आहे माझ्यापासून लांब राहा म्हणून. बरं जाऊ द्याला हळूहळू जाऊ द्याला होय. तिकडच्या भागात जाऊ, पण तिकडे जाऊ दे वरळकडे जाऊ दे तिकडे आपण जायचं वाटत नाही. वरळमध्ये गेलेला आहे हळूहळू तो. नाग आणि मन्यार सोडलेला आहे आणि आता तिसरा साप दहमन, त्याला आम्ही निसर्ग साने सोडत आहे. धारा सांगते आता धरा निघले शूटिंग.